बातमी राजकीय. नवाब मलिक प्रकरणावर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका एकच आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल एकत्रच होते. उदय थोड़ा थमाना शांत कर. मधुन नको टाकू रे. अरे साइलेंट साइलेंट. देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला जे पत्र लिहिलं त्यावर काय भूमिका आहे, त्यांनी जे आरोप केले त्या सहमत आहात का तुम्ही? आरोप काय केले त्यांनी? जे म्हटले पत्रात उल्लेख केला की देशद्रोहाचे आरोप लागले होते, त्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? एक मिनिट. त्या संदर्भामध्ये मला पत्र मिळालं, मी ते पत्र वाचलं. पहिल्यांदा नवाब मलिक साहेब कालच पहिल्यांदा सभागृहामध्ये आलेले होते. ते कुठं बसले काय बसले ते टी व्हीवाल्यांनी दाखवलेलं आहे. त्यामध्ये स्वतः नवाब मलिकांची भूमिका, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2 जुलैला आम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि आम्ही ह्या महायुतीच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीनं आम्ही सरकारमध्ये गेलो आहे. पहिल्यांदाच ते सभागृहामध्ये त्याच्यानंतर आलेले. त्यांची भूमिका काय आहे, त्यांची कुणाची? नवाब मलिक साहेबांची. कारण प्रत्येकाला आपापली भूमिका विशद करण्याचा अधिकार आहे. त्यांची भूमिका काय आहे हे ऐकल्यानंतर मी त्याच्याबद्दल माझं मत देईन. एक मिनिट, मी पुन्हा पुन्हा ते सांगतोय. तुमचे मी सांगितलेलं आहे की ह्या संदर्भात आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं पत्र मला मिळालंय. मी पत्र ते वाचलेलं आहे. ते पत्राच्या संदर्भात मला एवढंच सांगायचं की पहिल्यांदाच नवाब भाई ह्या सगळ्या राजकीय घटना घडल्यानंतर आलेले. अजून त्यांनी त्यांचं स्वतःचं मत त्याबद्दल व्यक्त केलेलं नाही आहे. त्यांनी त्यांचं मत व्यक्त केल्यानंतर स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी पुढे येईल आणि मग त्याच्यानंतर मी माझी भूमिका आणि पक्षाची भूमिका मांडील, नंबर एक. दुसरी गोष्ट, ह्या संदर्भात अजून त्यांचं आज ते म्हणजे तब्येतीच्यामुळं त्यांना कोर्टाने संधी दिलेली आहे. अजून त्या संदर्भातल्या केसेस त्या बाबतीमध्ये चालू आहे. त्याच्यामुळे त्यांचं मत एकदा काय येते तर ते स्पष्टपणे कळू दे ना. नाही नाही, ते तुम्हाला म्हणले का स्वतः? नाही, त्यांना माध्यमांशी बोलायचं. ते म्हणलेलं नसताना मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो की तुम्ही कुठल्या बघू दाखव, मला दाखव. हे जे तुमचं चुकतं ना काही वाटते बघू ना. अरे दाखव ना मला. आहे ना पुरावा, दाखव. उगीच काहीतरी तुम्हाला दिलाय अधिकार. हे जे काही चालतं ना हेच मला आवडत नाही. काही माहित नाही कुठल्या तरी कंडा पेटवायच्या आणि त्याच्यात कोणाचं तरी ऐकायचं आणि मग सांगायचं असं असं आहे. मला दाखव. मला त्याबद्दल माहिती नाही. माझा अधिकार नाही कुठे कुठं बसावं, तो विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे. बाबा मी एक मिनिट, इतरांनी काय बोलले ते मला माहिती नाही. मी स्पष्टपणे सांगितलं की नवाब मलिक साहेब त्यांची भूमिका त्यांनी विशद केल्यानंतर मी माझं मत दिलं असं सांगितलं ना. सांगितलं ना. तुम्ही इतर लोकांची सांगणार, ह्यांनी असं म्हणलं त्यांनी तसं म्हणलं. त्यांनी तसं म्हणलेलं असेल तर त्यांना त्यांचं विचारा. तुम्ही त्याच्याबद्दल एक मिनिट, मला त्या पत्राच्या बद्दल काय करायचंय ते माझं मी करीन. ते काही तुम्हाला सगळ्या मीडियाला सांगण्याचं काही कारण. माध्यमांकडून प्रश्नांची सरबत्ती झाल्यानंतर अजित पवार काहीसे तर नवाब मलिक आज कुठे बसणार हे माहिती नाही. त्यांची भूमिका आधी जाणून घेणार आणि मग या संदर्भात बोलेन असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे. माध्यमांकडून प्रश्नांची सरबत्ती झाल्यानंतर अजित पवार काहीसे
त्रासलेले दिसले, मलिकांची आधी भूमिका जाणून घेईन आणि मगच या संदर्भात बोलेन, कोण काय म्हणालेलं आहे, कोणानी कोणी काय प्रतिक्रिया दिलेली आहे यावर मी बोलणार नाही असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24